ايه تعالوا قلنا ايه؟ يس احكي لك اهو. আর তুই কোন মাটা নেই মা এখন কোন মাটা নেই গা নমস্কার সকলকে নমস্কার বাবা নবীন নো সাহেব গা মাউনি গালিয়া সলুট করা সগড়িয়ানি সাহেবাঞ্চি রাজা সম্পলি আতা काय करू गा नवीन रात्री आता राग आहे का नाही मी झोपलो बरं का बाहेर लय मच्छरांनी चाव चाव घेतलं रात्री हा म्हणलं बायको झोपली त्यांना आणि मी झोपलो इथं मच्छर मला चावा लागले मारणाचे तरी मी काय भाव वैद्यांनी बरोबर वळागलं बरं का कमेंट मध्ये वाचलं कमेंट म्हणतो म्हणतो ते हळूहळू जा म्हणजे जाशील पोरची मध्ये आणि तू कोण बघशील बँकेतून काय करू बा अनुभव तसं झालं ना राव मग आता रात्री हा जो भजी आहे ना मला रात्री जो भजी आहे ना गुण उदाळ्या वाचच करायच भाव म्हणजे काय पेर तर गुण पेर आणि कामाला गेलं तरच काय पा करायचं नाही तर करायचं नाही आम्ही बी काम करतो इथं काय कठायला आम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात करतो या लय रात्री येणार नाही गेल्या बाबा वाढवलं असं दरवाजे पाहिजे रात्री दोन वाजले रात्री दोन तीन झोप यायला आता काय करू बाबा त्याला म्हणलं जाऊ दे म्हणलं कसे चुकलं राजेकडून तुला काल मी म्हणायला होतो पाहिजे काना मग मारेन म्हणून आणि आता एवढं तेवढं ते मला म्हणजे आता कसं असतं बाबा ना बहिणी एवढं तेवढं वरडतच असते यार आता काल माझ्याकडून ती कावा काय मला वाटतं माझ्याकडूनच पडलं असेल मला असं वाटतंय बरं का ते शियान आणि ती मोडलंच असं द्यालं दाजीला डोकं फिरलं असं ती गप्पर मी असं आपटलं ते पडलं असं खाली ती फुटलं तुटलंच लगेच दारे पण मी काय सांगू बायकोला मायकून झालंय म्हणजे बायको माया चिडन अजून काल लय बाणा पेटलं असत पण तसंच रेटलं काल गेल्या वर्षी असंच बांधार झालं होतं गेल्या वर्षी आठवतंय का तुम्हाला बघा रस्त्याला मी रडत होती लाईव घेतलं होतं मी आज तमाशा केला होता पण आता तमाशा केला की डायरेक्ट काय ना हकल पट्टी बाकी दुसरं काय नाही करायचं मी बी रातभर तू भिवून नाही दिली दरवाजा सारखा वाजत होत सारखा माझं रातभर कामच चालू होत तुला म्हणलं बाबा माफी झाली माफी कर मला माझं चुकलं मी कामाला जाईन उद्या बसून असं काय माझं होणार नाही जाईन कामाला बाबा काम माझं चुकलं असं चुकलं बाबा म्हणजे सकाळी व्हिडिओ टाकला होता म्हणलं बायको जाऊन द्यायला मला काम घर कामाला मला ठेवलं इथं तर काय नाही बाबा ना बघ मीच त्या मालकाला म्हणलं ना मला नाही यायचं कामाला दोन चार दिवस मला कसं माहिती तब्येत जरा नाही बरोबर आणि ते गेलं माघारी मग काय आता नाही कामाला येणार म्हणल्या मग काय करणार होते तरी हा मग मी म्हणलं बा आता काय करू बाबा ना बहिणी म्हणून अहो आता काय झालंय माहितीये कामच करूशी वाटत नाही मला असं वाटतंय घरी एकदा राहिलं ना की मग कामालाच नको असं वाटतंय आता ही बाई कोणी ओळखलं बरं का नेमकं कारण ह्यो माणूस आहे ना काम करायला आता लोक म्हणायला लागलाय तीन लेकर वाळवायचं मग आता येईल कव्हर टेन्शन घ्यायचं असं झालं ना रात्री दुखतंय फुकतंय तरी बायको करते ना काम सगळं होतंय चित्री तिथं कशाला करू वाटेल काम परस्पर्यावर असल्यावर सगळं मग नाही करू वाटत माणसाला का तिने मी इथे समोर मालकाला फोन केला म्हणलं मी कामाला येतो बाबा म्हणलं नाही मला घर राहायचं मी येतो कामाला म्हणलं तवा हो का साहेब बघायला बसलो म्हणजे काम केलं तरच खायला नाही तर स्वतःच कर म्हणते मला बाई मग काय उपकार करता काय आमच्यावर तुम्ही स्वतः केलं तरी तुम्हाला लागतंय दिवसभर चरायला कार चाल खात चाल आणि तुम्ही घरी बसल्यावर तुम्हाला कोण दिवसभर घालेल बाया तुकाट आम्ही नाही म्हणणारच नाही पण आम्ही घालणार नाही करू परत केवढा वाला
आता नाही मग बाबा ना बोल मला जाऊ द्या कस काय करतो आता काय मला बुरु उपयोग नाही नाही वाढणार वाढाय तुझ्या असत आता काय बोलायचं नाही बाबा ना बोल अजिबात नाही का जाऊ द्या तसं असेल तसं काय रे दाजी राखल घडली बर का चांगल्या पैकी मला नव्हतं वाटत बाय तुम्हाला घराच्या बाहेर काढे म्हणून गॅस कमी करते हो एक तर पैसा नाही गॅस संपते काय वडापाव खाली तिकडे पण तू येऊ नाही करायचं कोण वारा का होतं ना तिथं करायला किती दिवस टाकाल वडापाव काय आता माझं म्हणतो जोपर्यंत चपाती घेऊ का नको का मला जाताना सुद्धा बॅच घालून द्यायच काय अर नाश्त्याला खाऊन येऊ शक म्हणजे काय मला म्हणजे काय काय माहिती का बाबा बोललो त्या माणसाने मला काय मला नसतं नेलं म्हणलं डबा ते म्हणे उपाशी तपाशी हा आणि त्याला माहिती ही काय सर्किट माणूस हे गावात यायची त्याची बार ना होत्या घरी त्याच्यामुळे त्याने मला काय मला नसतं नेलं म्हणून बाबा पाया बिया पडलो म्हणलं बाय पूजा म्हणलं बाबा जाऊ दे म्हणलं कसं दी डावा ते बाय एक तर तिथं का मला मला घ्यायची नाही तर अरे मी आता घरी नाही राहायचो बाबा बहिण खरं सांगायची परिस्थिती मी आहे ना कामाला जाणार ऐकून ऐकून 16 वर्ष कान पकलं माझं मी 16 वर्ष झालं लगे झाल्यापासून तुम्हाला आहे यार कस आहे ते मला काय का भाऊ बहीण म्हणतात सुधारणार माणूस नाही म्हणून जाऊ दे सांभाळून आता काय भाऊ सुधारणार माणूस दिसून येत नाही सुधारणार आहे बघू काय काय माणसाला किती बोललं तरी काय नाही खरं एवढं आपल्याकडून नाही भाई होणार हॅन्डल होणार बाबा मी आताच सांगतो तुला म्हणजे अहो लेखा बायांचं शिक्षण पाणी हे ती त्यांना खर्च पाणी लग्न कशाला करायचं झेंडा घेऊन हातात खिंडायचं की कोणाला असतं का इथं राहिला काम केलं नाही केलं तर ज्याच्या बायका सांभाळायच्या लेकर सांभाळायच्या तयार आहे त्यांना बायका भेटणार कामाला गेलं की माझं अंग दुखत भावा म्हणून त्याच्यामुळे मी लगेच म्हणतो मरणार जायचं कामाला दोन तीन दिवस काम केलं ना बस झालं आपलं लगेच कसंही भावा म्हणून माहिती का आपलं आणखी दुखत आपण लगेच 2 दिवस सुटी केला काही म्हणत नाही आता मागच्या वेळेस ते निवड राहा जबरदस्त फार आजारी पडायची बारी आहे इतकं तोंडाव पुढं पुढं काम केलंय खायला कारण धरलेला मारा काय सांगायचं पण बाय कोणी काय केलं चालेल जरा काय टन का तयार माझा आधी साखर टाकली का तुम्ही आम्हाला नाही माहिती टाकले का नाही टाकले साखर नाही शिवन्या नुसती बुकली टाकली आलं टाकलं आणि साखर नाही टाकली काय बाय कुठे खंड तरी खायला बघा ना कोणी दिवा कसं करत राहिला माझ रातभर मी काम करते भाऊ बहिणीनं शिलाई मशिनीचं माझ पाटण पाटते नवऱ्याला काय आईचं पैसे पीस सगळं खर्चाय फिरचाय भेटते त्याच्यामुळं काय ख्यासच राहिलं नाही घेत लोक झालं बदे सारखं नाही टाकलं
काय की आता उगाच नाही जायचे आईकडे काय कोण घडत आहे काय काळ म्हणतो मी मरीत चालला ना माझी हे झाली मी मरी पहिले फोटो चालत होते सवारचा चालत कुठे गेलो साड काय दिया ना तरफ नाही माझी एवढं एवढं दिया ना तरफ नाही म्हणजे काय माणसं मी नाव ठेवणार नाही बायको बी आपला टोकडा गारी आता बघितलं मी काल काय कॅमेरा तर बदल भारी झाले दाजीला बाहेर काढलं घराच्या बा दाजीला बाहेर घराच्या बाहेर काढलं बरं वाटलं त्यांना पण काही करणार दाजी माफी मागणार लोटांकन येणार हा बायकीच लोटांकन येणार येणार पण बायको काय दर राहून दिली मला
बरं सोडा पुढे पुढे काम करताय तुम्ही त्याच्यामुळे मी घरी राहून द्यायला तुम्हाला सला मग बघा ना बोलणं कसं जात बाबा आज कामाला काय नको घरी बसायला एक तर कसं बाणार नाही लय वाढतंय मरणार कालच वाढला असत लय पण दहा शिणा बांधलाय बाकी हाता बाहेर पडला आणि आलो आपलं इकडे बाबा नको बाबा गाठ्या गुंड्या थंडी गाठ्या गुंड्या तिकडे मच्छर बी चावलं मरणार रात्री आजीला परिस्थिती चांगलीच घडली होय आता मला काय माहिती तुम्हाला घडली का नाही घडली का नात काय की बोलून चालून बायकोला दाजी चला मग बाय बाय सगळ्यांना तुम्हाला परिस्थिती घडती शियाण्याला परिस्थिती घडती येड्या पुढे किती किंगरी वाजवले तरी ते त्याच चालू ठेवत बस कर बाय बाय सगळ्यांना मग मोठा